हॅलो एवरीवन, दीपश्रियाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 1/4 किलोच्या प्रमाणामध्ये प्रसादीचा शिरा. प्रसादीच्या शिरामचे प्रमाण हे आपले विधिवत ठरलेलं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्या पूर्वजांनी ते प्रमाण असं फिक्स करून ठेवलं आहे आणि ते अजूनपर्यंत आपण तेच असं वापरत आहोत की 1/4 किलोच्या प्रमाणामध्ये सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवला जातो. तर काही ठिकाणी काय होतं, गुरुजी किंवा आपण ज्यांना भटजी बोलतो, जे सत्यनारायणाची पूजा वाचतात, ते भटजी स्वतःहून येऊन शिरा बनवतात किंवा प्रसादीचा शिरा बनवला जातो. तर काही ठिकाणी काय होतं, भटजी प्रमाण देतात, म्हणजे 1/4 किलो रवा आणा, 1/4 किलो साखर आणा, जे काही प्रमाण आहे ते देतात आणि आपल्याला घरी बनवायला सांगतात. तर अशा वेळेस एकदम परफेक्ट व्यवस्थित असा, जसं भटजी किंवा गुरुजी येऊन प्रसादीचा शिरा बनवतात, त्याच प्रकारे त्याच चवीचा प्रसादीचा शिरा एकदम टेस्टी, मऊसू, दाणेदार असा तोंडात घातला की कसा विरघळेल, अशा प्रकारचा शिरा कसा बनवायचा ते बघूया. प्रसादाचा शिरा बनवताना शक्यतो नवीन सामानाचा वापर करायचा, ज्याला आपण अगोदर हात वगैरे लावलेला नाही आहे, असं म्हणजे 2-3 दिवस आधी किंवा 1 दिवस अगोदरच प्रसादीसाठी लागणारं सगळं सामान घेऊन यायचं. तर आदल्या दिवशी मी 1.5 लिटर दूध आणलं होतं, तर ते दूध फ्रीजमध्ये ठेवलं आणि आत्ता हे मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा दूध गरम करायला ठेवायचं, त्यानंतर तुम्हाला मी बाकीचं साहित्य सुद्धा सांगते. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सगळं सामान मी नवीन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे मी 1.5 किलो रवा आणलेला आहे, हा बॉम्बे रवा आहे. तर इथे मी 1.5 किलो आणलेला आहे, यातला 1/4 किलो रवा आपण वापरणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1/4 किलो साखर वापरणार आहे. आणताना मी 2 किलो आणलेली आहे, पण यातली 1/4 किलो साखर वापरणार आहे. त्यानंतर इथे 750 ml तुपाची एक पिशवी आणली आहे. त्याचबरोबर इथे मी 5 केळी घेतलेले आहेत, काजू, बदाम, त्याच्याचबरोबर मनुका, आणि याच्यामध्ये तुम्ही बेदाणेसुद्धा वापरू शकता. आणि वेलचनी जायफळाची मी पावडर बनवून ठेवलेली आहे आणि हिचा वापर करणार आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे ड्रायफ्रुट्स आणि केळी चिरून घ्यायची, आणि वाटलंच तर रवासुद्धा थोडासा चेक करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये काही अशी घाण नसते. पण एकदा परातीमध्ये व्यवस्थित काढून त्याच्यावरती एकदा नजर फिरवून घ्यायची आहे. आणि केशर, तर इथे मी आदल्या दिवशी काहीच तयारी करून ठेवली नव्हती, फक्त सामान आणून ठेवलं होतं. तर आता इथे मी पहिले काजू आणि जे बदाम आहेत ते पटकन चिरून घेते, आणि त्याचबरोबर रवासुद्धा एका परातीमध्ये काढून अशी वरच्यावर पटकन एक नजर मारून घेणार आहे. रवा हा चांगलाच आहे, छान क्वालिटीचा आहे, तरी पण आपण एक आपल्या समाधानासाठी रव्यावरती एक नजर मारून घेणार आहे. हे सगळं झालं की आपण पटकन टोप आहे तो गॅसवरती चढवून शिरा बनवायला घेणार आहोत. आता हा बरोबर 1/4 किलो रवा झालेला आहे. तर दूध आहे ते इथे व्यवस्थित असं तापलं गेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी केशर घेतलं आहे, ते टाकून ठेवते. आता हे जे केशर आहे ते व्यवस्थित दुधामध्ये असं हे करून घेऊयात. तर आता इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे आणि हा गरम करायला ठेवलेला आहे. तो बऱ्यापैकी गरम सुद्धा झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता याच्यामध्ये आपण तूप ओतून घेऊयात. तर आता इथे मी एक मोठ्या साईजचा टोप आहे, तो गरम करायला ठेवलेला आहे आणि व्यवस्थित गरम झालेला सुद्धा आहे. तर आता आपण याच्यामध्ये तूप ओतूया. ह्यातलं थोडंसं तूप मी साईडला ठेवते, आपण नंतर परत ह्याचा वापर करणार आहोत. तूप इथे छान असं तापलं गेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी रवा ओतून घेते. रवा व्यवस्थित असा पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा, आणि आता इथे थोडासा मध्यभाग करून जे राहिलेलं तूप आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते.
आणि जेव्हा आपण रवा तुपामध्ये टाकतो तेव्हा तूप व्यवस्थित छान असं तापलं गेलं पाहिजे, त्यानंतरच टाकायचं. तुम्ही ते पाहू शकता आणि मगाशी पाहिलं असेल जेव्हा मी रवा टाकला तेव्हा तूप किती छान व्यवस्थित असं तापलं होतं. रवा टाकल्यानंतर ते कसे छान असे बुडबुडे आले होते. तर आता हे तूप आहे ते सुद्धा रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि रवा छान असा भाजला गेला पाहिजे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त थोडा वेळ सुद्धा लागू शकतो. सतत ढवळत असा व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे रवा, नाहीतर जो प्रसादीचा शिरा असतो तो त्यातला जो रवा जेव्हा आपण खाताना लागतो तो थोडासा कडक म्हणजे कच्चा असा लागू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ 20 मिनटं झालेले आहेत आणि शिरा छान असा भाजला गेला आहे. ह्याचा थोडाफार कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि आपण जो रवा तुपावरती भाजतो त्याचा छान असा जो स्मेल आहे सुगंध आहे तो घरभर पसरलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात. पण दूध टाकायच्या अगोदर केळी टाकून घेऊयात. केळी सुद्धा छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि आता याच्यामध्ये दूध टाकूया. आणि दूध टाकल्यानंतर शिरा व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि दूध टाकताना गॅस एकदम स्लो ठेवायचा. मी सगळ्या दुधाचा वापर केलेला आहे, पूर्ण 1.5 लिटर दूध वापरलेलं आहे. आता यामध्ये घालायची आहे साखर. तर साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ती पूर्ण 1 किलोची साखरेची पिशवी ओतली होती आणि वरून 1 तेला घेतला म्हणजे बरोबर 1.25 किलो साखर झाली. त्याच्यावरती वेलची जायफळ पावडर. आणि सगळ्या शेवटी मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे आणि ड्रायफ्रुट्स तुपावरती भाजून मग टाकणार आहे. आता ही जी साखर आहे ती वितळायला लागलेली आहे तर त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हा जो शिरा आहे तो तसाच ठेवून द्यायचा आहे. तर आता आपण शिरा हा चेक करूया. तुम्ही ते पाहू शकता किती छान सुसुडीत असा झालेला आहे. तर ह्याच्यावर आता मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे पण ते त्या टाकण्या अगोदर तुपामध्ये मी भाजून घेणार आहे. तर मी त्यातलंच थोडंसं तूप साईडला काढून ठेवलं होतं, त्या तुपावरचेच ड्रायफ्रुट्स मी भाजून घेणार आहे. काजू बदाम आणि मनुका. तुम्ही बेदाणे सुद्धा टाकू शकता, प्रसादीमध्ये बेदाणे सुद्धा टाकतात.
आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही अगोदर सुद्धा टाकलात तरी चालेल. ड्रायफ्रुट्स तिरायचे राहिले होते माझे, त्यामुळे हा सगळा पूर्ण शिरा तयार होईपर्यंत मी ड्रायफ्रुट्स शिरून घेतले, त्यामुळे तुम्ही सगळ्या शेवटी टाकत आहे. जर तुमचे ड्रायफ्रुट्स शिरलेले असतील अगोदरच, तर तुम्ही जेव्हा आपण शिरा वगैरे भाजतो किंवा जेव्हा केळी टाकली त्यावेळेस जरी भाजून टाकलात तरी सुद्धा चालेल. तर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत. तर हे आता आपण मी शिऱ्यावरून टाकणार आहे. मी गॅस ते बंद करते. तर इथे वरून मी हे ड्रायफ्रुट्स टाकत आहे. कढईला तूप आहे ते वाटलंच तर ह्याच्यातलाच थोडासा शिरा घेऊन ते सुद्धा व्यवस्थित असं तुम्ही घेऊ शकता. आता हा शिरा आपल्याला थोडा मिक्स करून घ्यायचा आहे. शक्यतो तुम्ही सुरुवातीलाच ड्रायफ्रुट्स टाका, सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे आता हे मिक्स करताना थोडं कठीण जाणार आहे, कारण की सगळ्यात खाली ड्रायफ्रुट्स पोचले पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित खूप छान असं मिक्स करून घ्यावं लागणार आहे मला. त्यामुळे शक्यतो तुम्ही ड्रायफ्रुट्स अगोदरच चिरून ठेवा आणि सुरुवातीलाच ड्रायफ्रुट्स टाका. शक्यतो भाजून ठेवला तरी सुद्धा चालेल सुरुवातीलाच. आता याच्यावरती तुळशीची पानं टाकायची आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. आपला प्रसादीचा शिरा तयार आहे मस्तपैकी आणि एकदम परफेक्ट मापामध्ये, एकदम परफेक्ट. जास्त दूध सुद्धा झालेलं नाही आहे किंवा कमी सुद्धा पडलेलं नाही, किंवा दूध तुपाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी पडलं नाही आहे किंवा जास्त सुद्धा झालेलं नाही. एकदम परफेक्ट प्रमाणात 1.25 किलोचा शिरा आपला तयार आहे.